कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील सिंधू घोडके यांच्या घरातील अडीच तोळ्याचे दागिने आणि काजल हंगरगी यांच्या घरातील एक तोळ्याचं गंठण चोरीला गेलं होतं या प्रकरणी अवघ्या पाच दिवसात पोलिसांनी हंगरगी यांच्या घरातील चोरीचा उलगडा केला त्यातील तब्बू माने या महिलेला अटक करून पोलिसांनी एक तोळ्याचं गंठण जप्त केलं तर दुसऱ्या चोरीतील संशयित पोलिसांच्या रडारवर आहे कोल्हापुरात विचारेमाळ परिसरात सिंधू घोडके या मुलासह राहतात नवरात्र उत्सव काळात सिंधू घोडके यांच्या घरातील अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेले होते ही घटना अकरा ऑक्टोबर रोजी घडली दरम्यान घोडके यांच्या घराच्या मागे राहणाऱ्या काजल हंगरगे यांच्या घरातील एक तोळ्याचा गंठणही नऊ ऑक्टोबरला चोरीला गेलं होतं शाहूपुरी पोलिसांनी हंगरगे यांच्या घरात चोरी करणाऱ्या तब्बू माने या महिलेला ताब्यात घेऊन एक तोळ्याचं गंठण जप्त केलं तर घोडके यांच्या घरातील चोरी प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजद्वारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जय कांबळे याचं नाव निष्पन्न झालंय पोलीस त्याचा शोध घेत आहेत